मराठा समाजाची एक महत्त्वाची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे। मराठा समाजाने हाती घेतलेल्या आरक्षणाच्या लढ्यात दाखल झालेले सर्व गुन्हे राज्य सरकारने सरसगट मागे घेण्याची घोषणा केली आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत। आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात मोठा लढा उभारला होता। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले होते। आरक्षणासाठी काहींनी आपले प्राणही गमावले। दरम्यान आरक्षणाचे आंदोलन काही काळ हिंसकही बनले होते। यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्याने केली जात होती। खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती। याआधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती। अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे। राज्य सरकारने आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत, तर मराठा तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचे आभार व्यक्त केले आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक।